द न्यूज लाइन अचूक वेधक। इरफान सय्यद या मुस्लिम युवकाचे गणरायाला साकडे। राजमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश जाधव व कराडच्या माजी नगरसेविका सुनंदा जाधव यांचा मुलगा रोहन याचा मित्र इरफान सय्यद याने प्रकाश जाधव यांच्या घरातील श्री गणपतीच्या या मूर्तीचे दर्शन घेतले। इरफानकडून बाप्पांची आरती देखील करण्यात आली। गणेशोत्सव म्हणजे सामाजिक धार्मिक ऐक्य निर्माण करून समाजाच्या राष्ट्रीय भावनेस बळकटी आणणारा हा लोकोत्सव आहे। या उत्सवामध्ये समाज प्रबोधन व समाजासमोरील आव्हाने याबाबत जनजागरण होत असते किंवा मोठे सामाजिक कार्य घडत असते। राजमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य होतच असते। या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या घरी गणरायाची पूजा अर्चा करून भारताला कोरोनामुक्त करण्याचे साकडे गणपती बाप्पाला इरफान याने घातले। रोहन इरफान यांच्यात मैत्रीसह वाढत जाणारा हाच सद्भाव सामाजिक सलोखा व शांततामय सहजीवनाची खऱ्या अर्थाने गुरुकिल्ली ठरत आहे। रमजानमध्ये माझे 30 दिवस उपवास होते, तेव्हा पण मी प्रार्थना केली होती की कोरोनामुक्त होते। आज मी गणपती बाप्पांची आरती केली आणि आत्ता पण सांगतो की कोरोनामुक्त होते। द न्यूज लाईन अचूक वेधक।